वेलकम बैक स्टूडेंट्स, आपलं स्वागत आहे सायन्स टेक्नॉलॉजी या चॅनल वरती। क्लास 8 टॉपिक सेकंड, हेल्थ एंड डिसीजेस पार्ट सेकंड। सो प्रीवियस सेशन मध्ये आपण इन्फेक्शियस डिसीजेस याबद्दल माहिती घेत होतो। आता नेक्स्ट जो डिसीज आहे तो आहे एड्स, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम। This disease is caused by HIV, that is human immunodeficiency virus। हा जो डिसीज आहे हा एक प्रकारच्या व्हायरसमुळे होतो की ज्याचं नाव HIV असं आहे, की ज्याचा लॉन्ग फॉर्म ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस असं आहे। सो रिमेंबर दॅट दिस डिसीज इज कॉज्ड बाय ए व्हायरस हॅविंग नेम HIV, विच इज नथिंग बट शॉर्ट फॉर्म for human immunodeficiency virus। In this disease, victims suffer from various diseases। तर या रोगामध्ये काय होतं, जो victim म्हणजे जो रोगी आहे, इथं अर्थ घ्यायचा आहे रोगी, the victim suffer from various diseases due to progressive weakening of the natural immunity। तर इथं लक्षात घ्या, जो रोगी आहे त्याची नॅचरल इम्युनिटी, नैसर्गिक जी रोग प्रतिकारक क्षमता आहे, ही वीक होते, कमकुवत बनते, आणि त्यामुळे अनेक रोगांनी त्या व्यक्तीला ग्रासलं जात। ओके, सो इन शॉर्ट, ड्यू टू द वीकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी, नंबर ऑफ डिसीजेस ऑर पर्सन ऑर व्हिक्टिम इज सफर फ्रॉम नंबर ऑफ डिसीजेस। डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरी। आता हा जो रोग झाला आहे याचं निदान, डायग्नोसिस म्हणजे निदान करणं किंवा सांगणं की नेमका हा रोग झाला आहे का नाही, येस ऑर नो, टेस्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, जस्ट लाईक। सो डायग्नोसिस ऑफ एड्स कॅनॉट बी कन्फर्म विदाउट टेस्ट इन मेडिकल लॅबोरेटरी। सो या रोगाचं निदान करण्यासाठी याची टेस्ट केली जाते मेडिकल लॅबोरेटरीमध्ये। द नेम ऑफ द टेस्ट इज एलिसा, इज द नेम ऑफ टेस्ट विच इज यूज्ड फॉर इट्स प्रॉपर डायग्नोसिस। सो व्यवस्थित या रोगाचं निदान करण्यासाठी यामध्ये जी टेस्ट केली जाते याचं नाव आहे एलिसा। सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक, मीन्स व्हॉट, या रोगाची जी लक्षणं आहेत, सिम्पटम्स म्हणजे लक्षणं, जसं काही आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला ताप येतो किंवा डोकं दुखतं किंवा आणखी काही ज्या गोष्टी होतात याला सिम्पटम्स म्हणायचं। ओके, सो सिम्पटम्स ऑफ एड्स आर पर्सन स्पेसिफिक, काय म्हटले पा, या रोगाची जी लक्षणं आहेत ती व्यक्तीवरती अवलंबून असतात, त्या त्या व्यक्तीसाठी ह्या रोगाची लक्षणं वेगळी असू शकतात। सो इट डिपेंड्स ऑन द पर्सन, प्रत्येकाला समान लक्षणं असतील, एव्हरी पर्सन हॅव्हिंग सेम सिम्पटम्स, इट विल नॉट बी हॅपन ऑलवेज, प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखीच लक्षणं आपल्याला दिसून येत नाहीत। नाऊ हिअर इट्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग टू अँड शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट। सो इथे एक माहिती दिले, हा जो रोग आहे याचा प्रसार हा त्या व्यक्तीला टच केल्यामुळे, रोगी व्यक्तीला टच केल्यामुळे किंवा त्याचं अन्न खाल्ल्यामुळे हा रोग पसरत नाही। दिस रोग, दिस डिसीज डज नॉट कॉज बाय ऑर ऑकर बाय कम इन कॉन्टॅक्ट विथ दॅट इन्फेक्टेड पर्सन ऑर शेअरिंग फूड ऑफ सच पर्सन ऑर बाय नर्सिंग द HIV पेशंट। या रोगी जो आहे याच्या शेजार राहिल्यामुळे किंवा याला नर्सिंग म्हणजेच काय, त्याची काळजी घेतल्यामुळे हा रोग पसरत नाही। आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल, आणि त्यामुळे लक्षात घ्या, आपलं जे बिहेवियर आहे अशा व्यक्तींबद्दल ज्यांना हा रोग झालाय, त्यांच्याबद्दल आपली वर्तणूक ही सामान्य राहिली पाहिजे, यांना इग्नोर करायला नको। जनरली आजकाल काय पाहिलं जातं की अशा रोग्यांना किंवा अशा व्यक्तींना वाईट टाकलं जातं की जे खूप चुकीचं आहे, बिकॉज हा जो रोग आहे हा अशा केस अशा पद्धतीने पसरत नाही, टच केल्यामुळे किंवा अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा त्या रोगाची काळजी घेतल्यामुळे पसरत नाही, तर याची कारणं वेगळी आहेत। आता इथं आणखी एक माहिती दिली, डू यू नो HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन अन आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकीज। ओके, सो हा जो रोग आहे, दिस डिसीज वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकीज, आफ्रिकेमधील एक मंकीज म्हणजे माकडांची जी प्रजात आहे याच्यामध्ये आपल्याला हा रोग पहिल्यांदा आढळून आला। सो फर्स्ट दिस डिसीज वॉज रिपोर्टेड इन आफ्रिकन मंकीज अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम। तर आपल्या देशामध्ये एक प्रोग्राम, उपक्रम राबवला जातो
द नेम ऑफ दिस प्रोग्राम इज नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम, ओके, विच इज एंड UNAIDS, दॅट इज अनदर प्रोग्राम. 80-85% HIV infections in India occur through unsafe sexual contact. तर भारतामध्ये इन इंडिया हा जो रोग आहे तो 80-85% कशामुळे पसरतोय, ड्यू टू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, असुरक्षित लैंगिक संबंधामुळे हा रोग पसरतोय. सो आपण इथे एक इन्फॉर्मेशन अशी घेतली की हा जो रोग आहे, दिस डिसीज वॉज रिपोर्टेड फर्स्ट इन आफ्रिकन स्पेसिस ऑफ मंकीज अँड दिस डिसीज और इन्फेक्शन ऑफ दिस डिसीज ऑकर्स थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. नाउ लेट अस डिस्कस सम ऑफ द डिसीजेस विच आर इन्फेक्शियस थ्रू एनिमल्स, प्राण्यांमधून जे रोग पसरतात त्याची माहिती आता आपण घेणार आहोत. विच मेजर्स आर टेकन टू ऍट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स, घरी जर रॅट्स किंवा उंदरं झाली असतील तर तुम्ही काय मेजर्स, काय उपाययोजना करता? सो वी हॅव टू मेन्शन सच मेजर्स. सो जनरली आपण पॉइजन्स यूज करतो किंवा याचे सापळे मिळतात त्याचा वापर केला जातो. व्हाय इज इट नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड्स? सो घरी आपण पाळीव कुत्रा किंवा मांजर किंवा पक्षी असतील तर यांचं जे आरोग्य आहे याची काळजी घेणं पण गरजेचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक केअर ऑफ सच डोमेस्टिक ॲनिमल्स, डोमेस्टिक पेट्स. सो यांची काळजी घेणं गरजेचं आहे. इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ? सो हे जे ॲनिमल्स आहेत यांचं आणि ह्युमन हेल्थचं काही संबंध आहे का, असा एक प्रश्न इथं विचारलेला आहे. तर हे जे प्राणी आहेत यांच्यामध्ये आणि ह्युमन हेल्थ मध्ये रिलेशन आहे. द एक्सक्रीटा ऑफ पिजन कंटेन्स बॅक्टेरिया अँड डेडली व्हायरसेस, ओके, अँड इव्हन कॅट्स अँड बर्ड्स ऑल्सो दे कॅन ऑल्सो कॅरी व्हायरस ऑर बॅक्टेरिया, ओके. सो दे आर हॅझार्डस, सॉरी स्ट्रे ॲनिमल्स, दे ऑल्सो कॅरी हॅझार्डस व्हायरसेस अँड बॅक्टेरिया ऑन देअर बॉडी, सो दे आर डेंजरस. वॉट आर द इफेक्ट्स ऑफ रॅट्स अँड कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ? या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही शोधायचं आहे. नाऊ लेट अस डिस्कस वन ऑफ द डिसीज विच स्प्रेड थ्रू ॲनिमल्स, विच इज इन्फेक्शियस डिसीजेस विच गेट इन्फेक्टेड थ्रू ॲनिमल. दिस इज व्हायरल डिसीज. रेबीज हा जो आहे हा व्हायरल डिसीज आहे बिकॉज इट कॉजेस ड्यू टू व्हायरस, हा व्हायरसमुळे होतो. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकीज अँड कॅट एटसेट्रा. सो याचं इन्फेक्शन जे आहे हे कसं होतं, बट इट इज ड्यू टू बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकीज अँड कॅट. सो हे रोग झालेले डॉग्स किंवा रॅबिट किंवा मंकी किंवा कॅट असे प्राणी जर आपल्याला बाईट म्हणजे चावले तर या रोगाचे विषाणू आपल्या शरीरामध्ये एंटर होतात. सो व्हायरस एंटर्स द ब्रेन थ्रू न्यूरॉन. बघा या रोगाचा मार्ग कसा आहे, इट एंटर्स इन टू द ब्रेन. या रोगाचा जो व्हायरस आहे तो ब्रेन मध्ये एंटर होतो, ब्रेन मध्ये मेंदूमध्ये याचा शिरकाव होतो थ्रू न्यूरॉन्स. तर न्यूरॉन्स म्हणजे काय, तर न्यूरॉन्स म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं, हे धाग्यांसारखे आकाराचे पार्ट आहेत की जे ब्रेनला अटॅच असतात. ब्रेनला काय करतात, आपल्या शरीराची जी इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, ते पोहोचवण्याचं काम करतात. याला आपण न्यूरॉन्स म्हणतो. न्यूरॉन्स हे आपल्या पाठीच्या कण्यामध्ये जो सेंट्रल नर्वस सिस्टीमचा जो पार्ट आहे. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, याला मध्यवर्ती चेतासंस्था असं म्हटलं जातं की जी आपल्या शरीराचे जे सिग्नल्स आहेत, म्हणजे आता सपोज कोणी तुम्हाला शरीराला पिंच केलं तर तुम्ही समजा हातावरती पिंच केलं असतं तर हात आपण एकदम बाजूला घेतो, तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ही ब्रेनला पाठवण्याचं काम न्यूरॉन्स थ्रू होतं. आणि थ्रू न्यूरॉन्स हे स्पायनल कॉर्ड आणि स्पायनल कॉर्ड मधून ब्रेनला जातात. म्हणजे थोडक्यात काय की न्यूरॉन थ्रू ब्रेनला शरीराची जी माहिती आवश्यक असते ती पाठवली जाते, मेंदू त्यावरती निर्णय घेतो. तर हे जे व्हायरस आहेत हेही या पद्धतीनं न्यूरॉन थ्रू ब्रेनमध्ये जातात. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम ऑफ डिसीज. तर या रोगाचं जे लक्षण आहे सगळ्यात महत्वाचं, विच इज नथिंग बट हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया मीन्स फिअर ऑफ वॉटर. इन दिस केस व्हिक्टिम शोज एक्स्ट्रीम फिअर फॉर वॉटर, पाण्याची भीती वाटते अशा रोग्याला. रॅबीज इज फॅटल डिसीज, इट इज डेडली डिसीज. हा जो रोग आहे हा अतिशय घातक रोग आहे,
यातून जर योग्य निदान किंवा उपचार झाले नाहीत तर तो रोगी दगावूही शकतो, त्याचा मृत्यूही होऊ शकतो. हवेवर फॅटेलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ द सिम्पटम्स. तर सिम्पटम्स लक्षात आल्यानंतर जर वेळेवरती याच्यावरती व्हॅक्सिनेशन म्हणजे लसीकरण जर केलं तर या रोगाचं उपचार केल्यानंतर हा रोग बरा होऊ शकतो. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विदिन 90 to 175 days ऑफ डॉग बाईट. सो या रोगाची जी लक्षणं आहेत ही दिसण्यास 90 to 175 days सुरुवात होते आफ्टर डॉग बाईट. सो आफ्टर डॉग बाईट द सिम्पटम्स आर अपियर विदिन 90 to 175 days. हा म्हणजे सिम्पटम लक्षात यायला वेळ लागतो थोडक्यात. सो दॅट इज अबाउट रेबीज डिसीज. सो रिमेंबर दॅट दिस इज व्हायरल डिसीज. इट कॉजेस ड्यू टू द व्हायरस. It is viral infection. Then it occurs due to the bite of animals like dog, rabbit, monkey, cat. Virus enters into the brain via neurons. Neuron to brain या virus चा शिरकाव होतो. Hydrophobia is one of the important symptom of this disease. Then means what? Hydrophobia means what? Victim shows extreme fear for water. Then it is deadly disease, fatal disease, but it can be prevented by vaccination. And symptoms appear within 90 to 175 days of dog bite. So that is about rabies. And some another symptoms are also given here. So symptoms of rabies are fever to 2 to 12 weeks. Evada lamb जास्त दिवस फीवर ताप येतो 2 to 12 weeks. एक्झग्रेशन इन बिहेवियर अँड हायड्रोफोबिया. एक्झग्रेशन म्हणजे काय? अतिशयोक्तीपूर्ण वर्तन, की ज्यामध्ये रोगी जो आहे हा अतिशयोक्तीपूर्ण वर्तन म्हणजे जी गोष्ट शक्य नाही ती करण्याचा प्रयत्न करतो. देन हायड्रोफोबिया, पाण्याची भीती वाटते. सो दीज आर सम सिम्पटम्स ऑफ अनदर सिम्पटम्स ऑफ this rabies disease. So you can watch the videos about rabies on internet, collect information about various preventive measures on rabies and make a list and discuss with friends. So ithe ek activity dilili aahe, tumhi ti ghari karu shakta. Now why the animal cages and their living places should not be near the kitchen? Ek prashna vicharlay ki animal cages je ahet, pranyanche pinjre astil kiwa living places astil, he किचनच्या आसपास नसावे. याचं उत्तर तुम्ही लिहू शकता, डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम रेबीज कॅन बी आयडेंटिफाईड. सो फिअर ऑफ वॉटर, हायड्रोफिबिया हा एक महत्वाचा सिम्पटम आहे, त्यावरून आपण तो ओळखू शकतो की हा रोग झालेला आहे. सो अप टू हिअर आपण इन्फेक्शियस डिसीजेस पाहिले. इन्फेक्शियस म्हणजे काय? की हे फॅक्टर्स थ्रू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला किंवा प्राण्यांमधून दुसऱ्या व्यक्तीला असे रोग हे पसरतात. Okay, now let us move to the next type of disease, that is non-infectious diseases. The non-infectious diseases म्हणजे काय? तर असंसर्गजन्य रोग असं मराठीमध्ये याला म्हटलं जातं. So what is non-infectious disease? याला आपण असंसर्गजन्य रोग म्हणतो. म्हणजे the diseases which do not spread through infection, याचा संसर्ग होत नाही, or body contact. तर एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे हा रोग होत नाही. सो दीज डिसीजेस डज नॉट ऑकर ड्यू टू द इन्फेक्शन अँड बॉडी कॉन्टॅक्ट, दे आर कॉल्ड एज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. सच डिसीजेस अराइज इन ह्युमन बॉडी इट सेल्फ ड्यू टू सर्टन रिझन्स. सो हे जे रोग आहेत, दीज डिसीजेस अराइज इन ह्युमन बॉडी बिकॉज ऑफ सम स्पेशल ऑर डिफरंट रिझन्स. काही शारीरिक कारणांमुळे हे रोग आपल्याला होताना दिसतंय किंवा आढळून येतात. सो यामध्ये सगळ्यात अतिशय महत्वाचा डिसीज इथे लक्षात घेण्यासारखा आहे, तो आहे कॅन्सर. अनकंट्रोल्ड अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड ॲज कॅन्सर. याचं अतिशय सोप्या भाषेमध्ये वर्णन असं आहे की ज्या बॉडी सेल्स आहेत, शरीरामध्ये ज्या सेल्स आहेत, ज्या भागाच्या सेल्स अमर्यादपणे ॲबनॉर्मली वाढतात, अमर्याद आणि न रोखता येणारी शरीराच्या एखाद्या भागाची जी पेशींची वाढ आहे, याला कॅन्सर असं म्हटलं जातं. सो इट इज नथिंग बट अनकंट्रोल विच वी कॅनॉट कंट्रोल इट, अँड दिस ग्रोथ इज अबनॉर्मल, इट इज नॉट नॉर्मल. हे
शरीराला आवश्यक आहे म्हणून ही ग्रोथ होत नसते, तर हे ॲबनॉर्मल ग्रोथ आहे, कारण बिकॉज ऑफ धिस डिसीज, या रोगामुळे ही वाढ होते, विच इज कॉल्ड ॲज कॅन्सर. ग्रुप ऑर लंप ऑफ कॅन्सरियस सेल्स इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट ट्यूमर. सो अशी जी वाढ झालेली आहे या सेलची, कॅन्सर सेल ज्या सेल वाढतात ॲबनॉर्मली आणि अनकंट्रोल्ड ग्रोथ जी होते सेलची, या वाढ झालेल्या सेल ज्या आहेत यांना एक स्पेशल नाव दिलेलं आहे, दे आर कॉल्ड ॲज कॅन्सर सेल. आणि ही जी वाढ झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट ट्युमर. ओके, मराठीमध्ये याला गाठ असंही म्हटलं जातं, कॅन्सरची गाठ. सो इट इज कॉल्ड ॲज मॅलिग्नंट ट्युमर. कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग, माउथ, टंग, स्टमक, ब्रेस्ट, युटेरस, स्किन, टिश्यू लाईक ब्लड. सो लंग्स असतील, माउथ असेल, टंग असेल, स्टमक असेल, ब्रेस्ट असेल, युटेरस असेल, किंवा स्किन असतील, स्किन कॅन्सर पण होतो, टिश्यूज लाईक ब्लड, ब्लड कॅन्सर पण होतो. म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचे कॅन्सर होऊ शकतात, म्हणजे तिथल्या भागाच्या ज्या सेल्स आहेत ह्या अनकंट्रोल्ड आणि ॲबनॉर्मली वाढू लागतात. ओके, सो दॅट इज अबाउट कॅन्सर. नाउ रीझन, कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट दॅट इज फ्रुट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स इन फूड, एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड लाईक पिझ्झा अँड बर्गर आर सम ऑफ द मेनी रिझन्स. ओके, सो सुरुवातीला आपण ह्या रिझन्स वरती डिस्कशन करू. कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम. ओके, तर टोबॅको, गुटखा, स्मोकिंग किंवा अल्कोहोलिझम म्हणजे अल्कोहोल घेणं, तर म्हणजे धूम्रपान यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो, यामुळे हा रोग होतो. दुसरं कारण काय दिले पाहिजे, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन द फूड. हा, अन्न पदार्थ जे आहेत त्यामध्ये तंतुमय अन्न पदार्थ कमी असतात लाईक फ्रुट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स. म्हणजेच एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड जे आहे हे जास्त प्रमाणात जर खाल्लं तर हा रोग होऊ शकतो. लाईक पिझ्झा किंवा बर्गर यासारखे जंक फूड जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतोय. ओके, देन हेरिडिटी मे ऑल्सो बी रिझन. आता हेरिडिटी म्हणजे काय, तर अनुवंशिकता, म्हणजेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला, एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनला हा रोग संक्रमित होऊ शकतो. नाउ सिम्पटम्स, क्रॉनिक कफ, क्रॉनिक म्हणजे अतिशय खोकला, देन होस व्हॉइस, आवाजामध्ये कर्कशपणा येतो, आवाजामध्ये बिघाड होतो, थोडक्यात कर्कश आवाज येतो, डिफिकल्टी इन सॉलोइंग, अन्न घेण्यासाठी त्रास होतो. सो क्रॉनिक कफ, होस व्हॉइस अँड डिफिकल्टी इन सॉलोइंग, सो दीज आर सम रिझन्स. इनक्युरेबल स्केअर अँड इन्फ्लामेशन, तर स्केअर म्हणजे ज्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव झालाय तिथं डाग पडतात, स्किन कॅन्सरमध्ये स्पेशली, आणि तिथं इन्फ्लामेशन म्हणजे आग किंवा दाह होतो त्या भागाचा, की जो आपण क्युअर करू शकत नाही, तो बरा होऊ शकत नाही. लम्स इन ब्रेस्ट, ब्रेस्टमध्ये लम्स म्हणजे गठरे होतात. देन अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, वजन कमी होतं की जे ज्याचं कारण आपण सांगू शकत नाही किंवा कशामुळे वजन कमी झालं हे लक्षात येत नाही. सो दीज आर सम सिम्पटम्स. ओके, सो दॅट इज अबाउट कॅन्सर डिसीज. हिअर व्हॉट यू हॅव टू रिमेंबर, द रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ धिस डिसीज. द रिझन इज ड्यू टू सम टोबॅको, कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट इन द फूड, एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ जंक फूड, अँड समटाईम हेरिडिटी इज ऑल्सो वन ऑफ द रिझन. वॉट आर द सिम्पटम्स, क्रॉनिक कफ, अतिशय जास्त प्रमाणात खोकला येतो, होर्स व्हॉइस म्हणजे कर्कश आवाजामध्ये बिघाड होतो, आवाज कर्कश होतो, डिफिकल्टी इन सॉलोइंग, अन्न घेताना त्रास होतो, देन लम्स इन ब्रेस्ट, ब्रेस्ट जे आहे त्यामध्ये लम्स गठरे तयार होतात, देन अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, वजन कमी होतं, वजन मंदावतं काही कारणाशिवाय. सो दीज आर सम सिम्पटम्स. डिस्कस द कंट्रोल ऑफ कॅन्सर अँड प्रिपेअर पोस्टर फॉर द डिस्प्ले इन द क्लासरूम. सो इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, या रोगावरती जर नियंत्रण आणायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, सो व्हॉट यू कॅन डू. ओके, आणि याचा एक चार्ट करून तुम्ही क्लासरूममध्ये
लावू शकता। तर हे जे रिझन्स आहेत यावरून आपण सांगू शकतो की काय कंट्रोल करू शकतो। सो वी शुड अवॉइड कन्झम्पशन ऑफ और पर्सन शुड अवॉइड कन्झम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, एंड इवन वी हॅव टू टेक अ फूड विच कंटेन फायबर कंटेंट लाईक फ्रुट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स, अँड वी शुड अवॉइड कन्झम्पशन ऑफ जंक फूड। या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती आढळली तर तुम्ही ही माहिती पण इथं घेऊ शकता। सो दॅट इज अबाउट व्हॉट कॅन्सर। डू यू रिमेंबर एनी पर्सन ड्रिंकिंग द शुगर फ्री टी और अवॉइडिंग कन्झम्पशन ऑफ स्वीट्स? व्हॉट वेद बी द पॉसिबल रिझन्स फॉर दिस? आता तुम्ही पाहिलं असेल, हॅव यू सीन सच काइंड ऑफ थिंग्स, लोक जे आहेत ते शुगर फ्री टी म्हणजे साखर न घेत बिना साखरेचा चहा घेतात, दे ऑल्सो अवॉइड स्वीट्स, गोड खाद्यपदार्थ खाणं टाळतात, याचं कारण काय असू शकेल? तर तुम्ही पाहिलं असेल आणि तत्पूर्वी इथे एक माहिती आपली राहिलेली आहे कॅन्सर डिसीजची। कंट्रोल्ड डाएट बट बिफोर दॅट लेट अस डिस्कस धिस फर्स्ट। डू यू नो मॉडर्न डायग्नॉस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर? तर अलीकडे आधुनिक पद्धतीने कॅन्सरचं डायग्नोसिस निदान केलं जातं आणि त्यावरती उपचार केला जातो। व्हेरियस टेक्निक्स लाईक सीटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी आर यूज्ड टू डायग्नोस कॅन्सर। कॅन्सरचं निदान करण्यासाठी ह्या काही टेक्निक्स तंत्रज्ञानाचा वापर होतो। यू हॅव टू रिमेंबर दीज नेम्स। इन केस ऑफ ट्रीटमेंट अलॉंग विथ कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक कीमोथेरपी, रेडिएशन थेरपी अँड सर्जरी, वी हॅव सम मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी ऑल्सो फॉलोड। सो आफ्टर धिस टेक्निक विच आर यूज्ड फॉर डायग्नोसिससाठी ज्या टेक्निक दिल्या त्याबरोबर आणखी काही माहिती काही दिली, पण ट्रीटमेंटसाठी उपचार करण्यासाठी कन्व्हेन्शनल मेथड्स आहेत आपल्याकडे की ज्यामध्ये कीमोथेरपी, रेडिएशन थेरपी आणि सर्जरी म्हणजे मोठ्या प्रमाणावरती उपचार केला जातो। तर याच्या व्यतिरिक्त काही आपल्याकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यासारखे काही उपचार आहेत लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी। सो दॅट इज अबाउट सम मॉडर्न टेक्निक्स विच आर यूज्ड टू डायग्नोस अँड ट्रीट कॅन्सर। देन ऑलवेज रिमेंबर कंट्रोल्ड डाएट हेल्प टू प्रिव्हेंट सम ऑफ द कॅन्सर्स। जर तुम्ही नियंत्रित आहार घेतला, योग्य आणि आवश्यक तो आणि जे आवश्यक आहे अशा प्रकारचा जर आपण आहार घेतला तर कॅन्सरवरती नियंत्रण राहू शकतं। सो कंट्रोल डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अवॉइड टू प्रिव्हेंट सम कॅन्सर। फिजिकल एक्सरसाइज अलॉंग विथ मॉडर्न ट्रीटमेंट इज मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर। तर हा जो रोग आहे याच्यासाठी फिजिकल एक्सरसाइज, शारीरिक व्यायाम, त्याचबरोबर मॉडर्न ट्रीटमेंट, हे दोन्ही जर आपण लक्षात घेतले तर हे खूप फायदेशीर ठरतं। इट विल बी मोर बेनिफिशियल टू क्युअर द कॅन्सर। कॅन्सर बरा करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतं। अवॉइड ॲडिक्शन्स लाईक टोबॅको, चिविंग अँड स्मोकिंग एटसेट्रा। सो ॲडिक्शन्स जे आहेत म्हणजे ज्याला व्यसन असं म्हणतो, टोबॅको चिविंग अँड स्मोकिंग यासारखी व्यसनं टाळावीत, नाहीतर जो परिणाम आहे तो तुमच्या समोर दिसतोय। सो हे खूप डेंजरस आहे। Okay, so that is about cancer disease. Now let us move to the next disease ki jacha prashna apan ithe discuss karat hoto. Do you remember any person drinking the sugar free tea or avoiding consumption of sweets? Pahila asel tumhi, what may be the possible reason for this? Yachyasathi kay karan asu shaktil? What may be the possible reasons? So it is due to the diabetes. Ya vek asha vyaktina diabetes ha rog zalela asto ki jacha marathi madhe naav ahe madhumeh. So the diabetes, the hormone insulin produced in the pancreas control the level of sugar in blood. Now remember this, हा डिसीज होण्यामागचं कारण नेमकं जे आहे ते आपण इथं लक्षात घ्यायचं आहे। आपल्या शरीरामध्ये पॅनक्रियाज जे आहे, पॅनक्रियाज की ज्याला आपण मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतो, पण लक्षात घ्या हे मराठीमध्ये नाव पण थोडं वेगळं वाटतं आपल्याला। हा ऑर्गन खूप महत्वाचा आहे। हा डायजेशनमध्ये, अन्नपचनामध्ये सगळ्यात एक महत्वाचं कार्य पार पाडतो। हा जस्ट बिलो टू द स्टमक, आपलं जे जठर आहे हा त्याच्या थोडा खालच्या बाजूला असतो। ओके, तर याचं फंक्शन काय पहा, इट कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड। आपल्या रक्तामध्ये जी ग्लुकोजची पातळी आहे, शुगर लेवल जी आहे, शुगर ग्लुकोज याची पातळी कंट्रोल, नियंत्रित ठेवतो। पण
इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, आता शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी कोण आवश्यक आहे, इन्सुलिन नावाचा हार्मोन, हार्मोन म्हणजे मराठीमध्ये याला संप्रेरक म्हणतात. आता पहिल्यापासून जरा लक्षात घेऊ आपण, तर इन्सुलिन हा जो हार्मोन आहे हा पॅनक्रियाज कशासाठी तयार करतो शरीरामध्ये, टू कंट्रोल द लेवल ऑफ शुगर ग्लुकोज इन ब्लड. इन्सुलिन हा हार्मोन, हार्मोन म्हणजे हा एक केमिकल सबस्टन्स आहे की जो पॅनक्रियाजद्वारे तयार केला जातो, की जो शुगर लेवल जी आहे ब्लडमध्ये ती कंट्रोल करतो, नियंत्रणात ठेवतो. इफ इन्सुलिन इज सिक्रेटेड इन लो क्वांटिटी, जर हा इन्सुलिन कमी प्रमाणात सिक्रेट म्हणजे स्त्रवला गेला, कोणापासून, पॅनक्रियाज पासून, द ग्लुकोज लेवल कॅनॉट बी कंट्रोल्ड. पहा, ग्लुकोज लेवल कंट्रोल करण्याचं काम इन्सुलिन करतोय, पण जर तो कमी प्रमाणात तयार झाला पॅनक्रियाज कडून, तर मात्र तिथं शुगर लेवल कंट्रोल होत नाही, ती वाढते अशा केसमध्ये. आणि ही जी डिसऑर्डर आहे, ही जी व्याधी आहे, हा जो रोग आहे, याला आपण डायबिटीज असं म्हणतो. सो दॅट इज अबाउट डायबिटीज. सिम्पटम्स विच कॅनॉट बी इग्नोर्ड, तर या रोगाची काही लक्षणं आहेत की जी आपण टाळू शकत नाही, याच्यावरती दुर्लक्षित करू शकत नाही, याच्यावरती आपण लक्ष दिलंच पाहिजे. फ्रिक्वेंट युरिनेशन ऍट नाईट, इन्क्रीज्ड ओबेसिटी ऑर वेट लॉस. तर फ्रिक्वेंट युरिनेशन, वारंवार आपल्याला युरिनेशन, म्हणजेच युरिनेशन हा प्रकार आपल्याला वारंवार दिसून येतो अशा केसमध्ये, आणि शक्यतो नाईट, रात्रीच्या वेळी फ्रिक्वेंटली युरिनेशनसाठी आपल्याला जावं लागतं. इन्क्रीज्ड ओबेसिटी ऑर वेट लॉस, आता आणखी एक लक्षण काय दिसतंय, अचानक लट्टपणा येतो किंवा वजन कमी होतं, म्हणजे दोन्हीही लक्षणं आपल्याला दिसून येतात. सो दीज आर द टू व्हेरी इम्पॉर्टंट सिम्पटम्स. रिझन्स फॉर डायबिटीज, आता याची कारणं काय, वन मे बी हेरिडिटी, अनुवंशिकता, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, ओबेसिटी, लट्टपणा, लॅक ऑफ फिजिकल एक्झरसाइज, शारीरिक व्यायाम जो आहे याची कमतरता, अँड मेंटल स्ट्रेस, मानसिक तणाव जर असेल, स्ट्रेसमध्ये जर व्यक्ती असेल तर त्याला हा रोग होण्याची शक्यता दाट असते. नाउ व्हॉट आर द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, फॉलोइंग द प्रॉपर डाएट, सुयोग्य आहार घ्यावा, प्रॉपरली तो घेणं गरजेचं आहे. मेडिसिन्स, योग्य वेळी आपल्याला उपचार करण्यासाठी जे आवश्यक औषधं आहेत ती घ्यावीत. एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर हेल्प टू कीप द डायबिटीज अंडर कंट्रोल. तर हा रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात. प्रॉपर डाएट, मेडिसिन्स, एक्सरसाइज अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर, हां, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर हा जो रोग आहे हा आपल्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. ओके, आणखी माहिती काय दिली पा, इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट, तर भारतामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीज पेशंट आहेत इन द वर्ल्ड, जगामध्ये. सो इन इंडिया द लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड. ऍट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 crore डायबिटीज पेशंट आर प्रेझेंट इन द कंट्री. आज जर आपण पाहिलं तर जवळपास 7 crore डायबिटीज पेशंट आपल्याला देशामध्ये दिसून येत आहेत. नाउ नेक्स्ट डिसीज, नेक्स्ट नॉन इन्फेक्शियस डिसीज इज हार्ट डिसीजेस, हृदयरोग. त्याच्या अगोदर इथे एक माहिती आपल्याला कलेक्ट करायला सांगितलेली आहे. वॉच द व्हिडिओज, व्हेरियस व्हिडिओज गिव्हिंग इन्फॉर्मेशन अबाउट डायबिटीज ऑन इंटरनेट. नोट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन एंड प्रेझेंट इन द क्लासरूम व्हाया MS PowerPoint. तर पॉवरपॉईंटवरती तुम्ही काय करा, डायबिटीजची माहिती मिळवा, पॉवरपॉईंट तयार करून ते आपल्या क्लासमध्ये प्रेझेंट करा, त्याचं प्रेझेंटेशन करा, अशी एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आता यानंतरचे जे डिसीज येतोय ते आहे हार्ट डिसीज, तर याच्याबद्दल आपलं जे डिस्कशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये करणार आहोत. सो आत्तापर्यंतचा जो पार्ट झाला की ज्यामध्ये आपण एड्स या रोगाची माहिती घेतली, देन आपण ॲनिमल्समुळे जे इन्फेक्शन होतात या रोगाची एक माहिती घेतली की जो रेबीज हा रोग आहे, अँड देन वी मूव्ह टू नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. तर तुम्ही याचे चार्ट प्रिपेअर करू शकता, चार्टमध्ये नेम ऑफ द डिसीज, रिझन, सिम्पटम्स अँड ट्रीटमेंट ऑर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, असा चार्ट प्रिपेअर करून तुम्ही याची अधिक माहिती घेऊ शकता, स्टडी करू शकता. तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की हा चॅनल जो आहे हा तुम्हाला सोप्या भाषेमध्ये विज्ञान समजण्यासाठी मदत करतोय, तर सर्वांना एक रिक्वेस्ट अशी आहे की हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा.
धन्यवाद.